तर ही सगळी परिस्थिती पाहता पवार नेमकं कार्यकर्त्यांशी काय चर्चा करणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल. नुकतेच पवार वायबी सेंटरवर पोहोचलेले आहेत. पुढच्या घडामोडी कशा घडणार आहेत? आणखी नेते देखील तिथे येणार आहेत. आता शरद पवार वायबी चव्हाणला जातील आणि तिथे कार्यकर्त्यांना भेटतील. प्रत्येक जण सिल्वर मध्ये येऊन सकाळपासून राजेंद्र शिंगणे असतील, उमेश पाटील असतील, प्राजक्त तनपुरे असतील, ही सगळी जी मंडळी आहेत ते शरद पवारांना इंडिव्हिज्युअल भेटतात. प्रत्येकाला ते भेटतात, प्रत्येकाला समजवतात. पण एक मजेदार गोष्ट आहे, ती मजेदार गोष्ट म्हणजे जो माणूस त्याला समजवायला येतो आहे त्याच माणसाला तेच त्यांच्या मतदारसंघातील काम किंवा त्यांच्या कसं काम सुरू आहे या प्रश्नोत्तरांनी त्याला गुंतून ठेवतात. याचा अर्थ असा आहे की शरद पवार चाचपणी करतात की नेमकी काय परिस्थिती आहे, लोकांच्या काय भावना आहेत. आणि हा जो आक्रोश आहे किंवा हा जो ही जी नाराजी आहे ती किती खोलवर आहे, म्हणजे संवाद साधून शरद पवार प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलत आहेत. आता अशोक पवार जे आहेत ते शिरूरचे आमदार, ते सुद्धा गेले होते. हे सगळे आमदार त्यांना विनवणी करतात. दुसरीकडे अजितदादा पवार हे रात्रीपर्यंत शरद पवार यांच्याकडे होते. जयंत पाटील होते, आज जयंत पाटील पुण्यामध्ये आहेत. राजेंद्र शिंगणे मुंबईमध्ये आले, बुलढाण्याची परिस्थिती सांगतात. प्रत्येकाशी बोलल्यानंतर कदाचित शरद पवार आपला निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा तपासून ठेवतील. पण सूत्रांची जी माहिती आहे की शरद पवार आता पाठी हटायला तयार नाही, नवीन अध्यक्ष देऊन या सगळ्या राजकारणाची धुरा जी आहे ती नवीन अध्यक्षाच्या शिरावर ठेवतील, ही आत्तापर्यंतची जी बातमी आहे. पण राजकारणात काही होऊ शकतं किंवा शरद पवार यांनी स्वतःसुद्धा अजून काही घोषित केलं नाही की मी निर्णय मागे घेतो. त्यामुळे आपण एक जे वातावरण निर्माण होते त्याच्यावरून अंदाज करतो आहे. विलास, खरं तर शरद पवार यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर अशाही बातम्या येत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपसोबत जाणार आहेत आणि सत्ता स्थापनेचा आग्रह होतोय. याबाबत नेमकी काय माहिती मिळतीय आणि पवार यांच्या या निर्णयाला या सगळ्या घडामोडींचा कितपत संबंध जोडू शकतो त्याबद्दल काय माहिती? बिलकुल, आपण सकाळी 10 वाजता बातमी दिली आहे की शरद पवार हे का नाराज झाले, त्यांना हा निर्णय का घ्यावा लागला. यातलं एक महत्त्वाचं कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सिनियर नेते आहेत त्यांना भाजपसोबत जायचं आहे. ज्या कारवाया लागल्या, ज्या चौकशा लागल्या त्याच्यापासून त्यांना दूर व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या काळामध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन करून पुन्हा सत्तेमध्ये यायचं आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही नेहमी सत्तेमध्ये राहिलेली आहे. आणि त्यामुळे ही सगळी जी नाराजी आहे ती आता शरद पवार यांच्यापर्यंत गेली होती आणि शरद पवार यांनी निर्णय घेतला की आपण राजीनामा देऊ. त्यामुळे कुठलंही अपयश जे आहे ते आपल्या खांद्यावर येऊ नये की आपल्या इमेजला त्याचा डाग लागू नये. शरद पवार यांचं राजकारण जर पाहिलं तर भाजप ज्या प्रकारे पुढे चालला आहे, एक विचार घेऊन पुढे चाललेला आहे, त्या विचारांशी दूर राहण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी नेहमीच केला. ते पुलोटची रचना असो किंवा काँग्रेसमध्ये असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असो, सेक्युलर नेता म्हणून त्यांनी इमेज उभा करण्याचा प्रयत्न केला, तो संपूर्ण देशभर केला. महाराष्ट्रातही सेक्युलर नेता म्हणून त्यांनी इमेज आपली जी आहे ती मोठी केली. आणि आत्ता भाजपसोबत जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला तर कदाचित अशा प्रकारे जी इमेज तयार झाली आहे त्या इमेजला धक्का लागू शकतो. मी आणखी एक उदाहरण काल दिलं होतं, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो. त्यावेळेला शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचं बोट जे आहे ते झिडकारलं होतं की माझं बोट वगैरे काही पकडलं नाही, नरेंद्र मोदींना मी काही राजकारण शिकवलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की जी इमेज आत्ता या वयामध्ये तयार झालेली आहे तिला कुठलाही प्रकारचा धक्का न लागता राजकारणातून निवृत्त व्हायचं आणि बाजूला व्हायचं हा विचार कदाचित शरद पवार यांच्या मनामध्ये गोळत असेल आणि त्यामुळे हा निवृत्तीचा मार्ग त्यांनी स्वीकारला असेल. अगदी. विलास, तुम्ही रहाच आपल्यासोबत. तुम्ही जी माहिती दिली आहे त्या संदर्भात मी एक प्रेक्षकांना एक माहिती देणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. ती महत्वाची बातमी म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाजपबरोबर जायला उत्सुक आहेत. प्रफुल्ल पटेल, भुजबळ, अजित पवार, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या नेत्यांचा भाजपसह सत्ता स्थापनेचा आग्रह आहे. न्यूज टेटच्या विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते. यामध्ये वळसे पाटील यांचा देखील समावेश असल्यानं पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अशी देखील माहिती मिळते. त्यामुळे आपल्या कारकिर्दीत मवियात फूट पडू नये हीच पवारांची इच्छा आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा राजीनाम्याचा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे. पुन्हा एकदा आपण विलास यांच्याकडे जाणार आहोत. विलास यांच्याकडे जाणारच आहोत, पण या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाची बातमी म्हणजे शरद पवार आज या सगळ्या नेत्यांची भेट घेणार आहेत. वायबी चव्हाण सेंटर इथं ह्या भेटीसाठी पवार आता पोहोचलेले आहेत आणि यानंतर इथं नेते भेटीसाठी येतील. त्यामुळे या नेत्यांच्या भेटी दरम्यान काय नेमकी चर्चा होतीये ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे.
शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शरद पवार वायबी चव्हाण सेंटरमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दिग्गज नेत्यांचा यात समावेश आहे. आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा विलास आठवले यांच्याकडे जाणार आहोत. विलास, जसं मी म्हणाले की आता ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आग्रह करतायत, यामध्ये या सगळ्या नेत्यांची आज शरद पवार भेट घेणार आहेत, काय नेमक्या घडामोडी घडू शकतात, या नेत्यांमध्ये सोबत काय चर्चा होऊ शकते? नाही, आता आपण जी बातमी दिली आहे ती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून दिलेली आहे. मी रात्रभर अनेक नेत्यांशी बोललो आहे आणि नेमकं कारण काय आणि हीच वेळ का निवडली. ठीक आहे, एक मेला त्यांचं कारकिर्द सुरू झाली राजकारणातली, 63 वर्ष पूर्ण आलेली आहेत, तब्येतीची चिंता आहे, पण शरद पवार हा काय हार मानणारा नेता नाही आहे. शरद पवार यांचा स्वभाव जो आहे तो बिलकुल हार मानण्यासारखा नाही आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ते उदाहरण असं की गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर, म्हणजे ज्या प्रकारे संख्याबळ जे आहे ते आलं नाही 2014 वेळेला, आणि त्यावेळेला शरद पवार मुंबईमध्ये होते आणि मी सुद्धा मुंबईमध्ये होतो आणि मी त्यांना संध्याकाळी फोन केला की मला तुमची मुलाखत करायची आहे एकूणच निकालावर. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की मी उद्या सोलापूरमध्ये आहे, म्हणजे आज जो मुंबईत असणारा माणूस उद्या सकाळी 7 सोलापूरमध्ये असेल तर रात्रभर तो प्रवास करून सोलापूरला पोहोचला असेल. म्हणजे निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर जर कोणी नेता पुन्हा फील्डवर जात असेल, पुन्हा लोकांमध्ये जात असेल, सोलापूरमध्ये जाऊन एखाद्या गावामध्ये लोकांना भेटत असेल, तर त्याची जी म्हणजे त्याची क्षमता जी आहे किंवा ते कशाप्रकारे काम करतात, कामाची बैठक कशी आहे हे स्पष्ट होतं. शरद पवार सकाळी काम सुरू करतात आणि अत्यंत वेळेवर, काल तुम्ही जे पुस्तक पाहिलं लोक माझ्या सांगाती, हे पुस्तक जे आहे ते पुस्तक लिहिताना तब्बल अनेक वेळा बैठका झाल्या, बैठका पत्रकारांसोबत होत्या आणि याचं शेड्यूल तयार करण्यात आलं होतं. न तब्बल 6 महिन्याचं शेड्यूल तयार करण्यात आलं होतं आणि 6 महिन्यात अनेक वेळा बैठका किंवा ते लिहिण्यासाठी जे काही लोक यायचे किंवा ऐकण्यासाठी लोक यायचे त्यांची एकही बैठक शरद पवार यांनी फेल होऊ दिली नाही. म्हणजे प्रत्येक बैठकीला ते सहभागी असायचं. सांगायचं तात्पर्य एवढं की आपल्या कामाला, आपल्या वेळेला जाणणारा नेता, जपणारा नेता आणि ते पाळणारा नेता अशी एक इमेज आहे. शरद पवार यांचं काम जे आहे, जर त्यांना काम पसंद असेल किंवा करायचं असेल तर थेट फोन लावतात आणि फोन लावून ते थेट बोलतात, त्यामुळे त्यांच्याकडे वेळेचं नियोजन असतं. कुठल्या वेळेला काय करायला पाहिजे हे यांचं टायमिंग असतं. ते अचानकपणे कुणालाही भेटायला बोलवतात. ते कलाक्षेत्रातील असतील किंवा पत्रकारिता क्षेत्रातील असतील किंवा स्पोर्ट्समन क्षेत्रातील असतील, म्हणजे खेळ क्षेत्रातील असतील, या सगळ्यांशी ते संवाद साधत असतात. आता काल पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला त्यांनी अशा प्रकारची घोषणा करणं, म्हणजे त्यांना शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती, तुम्ही अजूनही भाजपमध्ये गेला नाहीत का, अशा प्रकारचं एक मिश्किल त्यांनी टोमणा मारला होता, ही मला अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणलं होतं. अत्यंत निष्ठेने दिलीप वळसे पाटील यांनी काम पाहिलं, पण दिलीप वळसे पाटीलसारखे किंवा छगन भुजबळसारखे किंवा इतर जे नेते, ज्येष्ठ नेते जे आहेत, तेही आता यावेळेला भाजपसोबत गेलं पाहिजे अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये आहे. आणि ही जाणीव जी आहे ती शरद पवार यांना झाली आणि त्याच्यातूनच ही कल्पना त्यांना आली की यावेळेला आपण निवृत्ती जाहीर केली पाहिजे. आता दोन गोष्टी महत्त्वाच्या, की भाजपसोबत जाऊन काय होणार आहे, तर भाजपसोबत यांच्या चौकशा ज्या आहेत त्या कदाचित थांबू शकतात. जसं शिवसेनेचे यामिनी जाधव असतील, यशवंत जाधव असतील, प्रताप सरनाईक असतील, यांच्या चौकशा थांबल्या, नारायण राणेंच्या चौकशा थांबल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ आहेत यांच्या विरोधात चौकशी आहे, अजितदादांची चौकशी होऊ शकते का, प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भातही काही मध्ये बातम्या आल्या पण त्या फारसं पुढे आल्या नाही. तर याचा फायदा भाजप घेणार आहे आणि लोकसभेला एकनाथ शिंदेंच्या सोबत राहून भाजपला 48 जागांचं टार्गेट बिलकुल मिळवता येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे असं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे भाजपला एक असा मोठा नेता पाहिजे की जो अनेक 4-5 मतदारसंघावर आपला ठसा उमटवू शकेल, ज्याचा जनसंपर्क दांडगा असेल, जो उम्मेदवार दिला असेल भाजपने जो उमेदवार दिला असेल त्याच्यासाठी काम करून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल, तर ते एक नाव आहे अजित पवार यांचं. अजित पवार यांचा जो कल आहे
तो भाजपमध्ये सोबत जाण्यासाठी आहे. आपण ज्या प्रकारे विरोधी पक्षनेतेपदाचं काम पाहिलं, आपण बातम्या केल्या, तर मी स्वतः मुलाखत घेतली होती अजितदादा पवारांची. त्यांना असं विचारलं होतं की विरोधी पक्षाची धार जी आहे ती बोथट झाली, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, तुम्ही थेटपणे आरोप का करत नाही किंवा तुम्ही एखादी प्रकरणं बाहेर का काढत नाही. तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं ऑन एअर मुलाखतीमध्ये. अजितदादा पवार असं म्हटले होते की ही माझी स्टाईल आहे, प्रत्येक वेळी प्रत्येकाने बोललंच पाहिजे असं नाही, पण विरोधी पक्षाचं काम असतं. मी गोपीनाथ मुंडेला विरोधी पक्षनेते म्हणून पाहिलं आहे, नारायण राणेंना विरोधी पक्षनेते म्हणून पाहिलं आहे, छगन भुजबळ यांना पाहिलं आहे, असे जे अनेक म्हणजे एकनाथ खडसे असतील, त्याचबरोबर रामदास कदम असतील, या सगळ्यांनी सभागृह डोक्यावर घेत सत्ताधारी पक्षाला पक्षाच्या नाकात नऊ आणले होते. पण अजितदादा पवार यांच्याकडून अशा प्रकारचं कुठलंही जे ठोस विरोधी पक्षाचं काम आहे ते पाहायला मिळत नाही. हे मी म्हणत नाही, हे अनेक जण म्हणतात, त्यांच्याच पक्षातले जे आमदार आहेत ते म्हणतात. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर देखील अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्याचनंतर आता शरद पवार यांनी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात याबद्दलच्या घडामोडींबाबतचे अपडेट